अंकिला मी दास तुझा या संतवाणीमध्ये संत नामदेवानी आपल्याला विविध दृष्टांत देऊन परमेश्वर कृपेची याचना केली आहे। या अभंगात ते आई आणि बाळ, पक्षी आणि तिची पिल्ले, वासरू आणि गाय, हरिणी आणि तिचे पिल्लू म्हणजे पाडस या ह्यांची उदाहरणे देत आहेत। आणि चातक पक्षी, चातक हा एक काल्पनिक पक्षी आहे जो वर्षभर पावसाची प्रतीक्षा करतो, तो पावसाच्या पाण्याची थिंब पिऊन जगत असतो। तो जसा मेघाला विनवत आहे तशा प्रकारची विनंती या संतवाणीमध्ये संत नामदेव परमेश्वराला करत आहेत। अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू। मातेचा जीव आपल्या बाळात असतो, तिला जेव्हा कळतं की ते अग्नीमध्ये पडले आहे तेव्हा ती जशी धावत जाते, तैसा धावे माझी या काजा अंकिला मी दास तुझा, तसाच माझ्या कामासाठी परमेश्वर देव धाव घेत असतो आणि मी तुला अंकिलेला, अंकित झालेला, शरण आलेला असा सेवक आहे। सेवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी। पक्ष्यांचा जीव पण त्यांच्या पिल्लांमध्ये असतो। सेवेची म्हणजे लगेच जेव्हा पक्षिणीला कळतं की तिचं पिल्लू खाली पडत आहे, धरणीवर म्हणजे धरतीवर पडत आहे, तेव्हा ती लगेच धाव घेते धरतीवर पिलाला वाचवण्यासाठी। भुकेले वस्स रावे, धेनू हंब रत धावे। वासरू गायीचं पिल्लू त्याच्या आवाजाने, धेनू म्हणजे गाय, धावत धावत येते की वासराला माझ्या भूक लागली आहे म्हणून ती जशी धावत असते। वणवा लागल असे वनी, पाडस चिंतित हरिणी। वणवा म्हणजे जंगलात लागलेली आग असते, तर तशी आग जंगलात लागली असता हरिण आपल्या पिलासाठी जसं चिंतित होतं आणि हरिण धाव घेतो आपल्या पिलाला वाचवण्यासाठी वणव्यातून। नामा मणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा। संत नामदेव म्हणतात की चातक हा जो पक्षी आहे तो जसा मेघाला पावसाची याचना करत आहे, त्याप्रमाणे मी तुझा सेवक आहे, दास आहे, माझ्यावर तुझी कृपा व्हावी म्हणून मी तुझ्याकडे विनंती करत आहे। ह्यामध्ये जी विविध उदाहरणं दिलेली आहेत ती आपल्याला परमेश्वर कृपेसाठी याचना करणारी उदाहरणं त्यांनी इकडे आपल्याला दिलेली आहेत। वासरू, गाय, हरिणी, पारस, आई, बाळ, पक्षी, तिची पिल्ले, चातक पक्षी, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून, या सगळ्यांची उदाहरणं देऊन त्यांना जशी आपल्या पिलांची ओढ आहे तशीच ओढ इथे संत नामदेवांना आपल्या परमेश्वराची आहे हे या कवितेतून पटवून दिलेलं आहे। आता PDF फाईलमध्ये तुम्हाला या संतवाणीची सगळी प्रश्न उत्तरे दिलेली आहे, कशा प्रकारे परीक्षेला विचारले जातात ते सगळंच डिटेलमध्ये तुम्हाला दिलेलं आहे। तर तुम्हाला सर्व ते वाचून लिहून काढायचं आहे। थँक्यू।